नमस्कार, उद्धव ठाकरे यांच्याशी उठाव करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार झटका दिला. एकनाथ शिंदे यांना मुंबईतील 2 खासदार, 5 आमदार आणि 9 नगरसेवकांची साथ आहे. मुंबई सारख्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच शिंदे गटाला भाजपची साथ मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर आगामी निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे, पण 2012 आणि 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला कितपत यश मिळेल याची संशयता आहे. मात्र ही निवडणूक जिंकून मुंबईत आपलाच महापौर बसवण्यासाठी उद्धव ठाकरे गट मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्ष न्यायालयात जाऊन पोहोचला. त्यावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला, तर दुसऱ्याच दिवशी कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजपचा पराभव झाला. या दोन्ही निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटात आनंदाचं वातावरण आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलवून आगामी निवडणूक एकत्र लढण्याची सुतोवाच केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि तसेच काँग्रेस विरुद्ध भाजप, शिवसेना यांच्यात जोरदार काटेकी टक्कर असणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेला 2012 मध्ये 75 तर 2017 मध्ये 84 जागा मिळाल्या. शिवसेना 9 जागांनी वाढली, तर मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे ही संख्या 90 इतकी झाली. पण शिंदे यांच्यासोबत 9 नगरसेवक गेल्यामुळे शिवसेनेची संख्या 81 इतकी राहिली आहे. काँग्रेसला 2012 मध्ये 52 तर 2017 मध्ये 31 जागा मिळाल्या. काँग्रेसच्या 21 जागा घटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसची ही अवस्था तशीच आहे. राष्ट्रवादीला 2012 मध्ये 13 जागा मिळाल्या, त्यात 2017 मध्ये घट होऊन केवळ 9 जागा मिळाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीकडे आता शिवसेना 81, काँग्रेस 31 आणि राष्ट्रवादी 9 असे एकूण 121 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. याशिवाय अपक्ष समाजवादी पार्टी यांचीही त्यांना साथ आहे. 2012 मध्ये भाजपला केवळ 31 जागा मिळाल्या होत्या, पण 2017 मध्ये भाजपने जोरदार मुसंडी करत 82 जागा जिंकल्या. भाजपच्या तब्बल 51 जागा वाढल्या होत्या. भाजपसोबत आता शिंदे गटाकडे असलेले 9 नगरसेवक आल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजप शिंदे गटाच्या नगरसेवकांची संख्या एकूण 91 इतकी झाली आहे. उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती मिळत आहे, पण त्यांचे सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची कामगिरी 2012 तुलनेत 2017 कामगिरी घसरलेली दिसते. तर शिवसेना उमेदवारांसमोर मनसे आणि भाजप, शिंदे गट असे दुहेरी आव्हान असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अधिक जागा जिंकून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकी काळात उद्धव ठाकरे गट, भाजप तसे शिंदे गट यांना कशा प्रकारे आव्हान उभे करतात हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.